हिंद मित्रांनो आपल्या ट्यूब चॅनेलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत लुकर आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दुसरी अभयोग्यता चाचणी लवकरात लवकर घेण्यात यावी त्याची जी तारीख आहे ती जाहीर करण्यात यावी याकरिता जे आहे एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलेलं आहे कोणी उपोषण केलेलं आहे आणि अजून काय काय मागण्या त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहे त्याविषयी आपण माहिती बघणार आहोत त्याच्यानंतर शिक्षण आयुक्त विशाल सोळंके साहेब यांची जी आहे समाजकल्याण आयुक्त पुणे म्हणून जे आहे बदली झालेली आहे त्याविषयी देखील आपण माहिती पाहणार आहोत नवीन आलेले जे शिक्षण आयुक्त आहे त्यांच्याविषयी देखील माहिती आपण बघणार आहोत आणि याच्या व्यतिरिक्त जे आहे दोन हजार एकोणावीसच्या टी ई टीच्या गैरव्यवहाराच्या सोबतच जे आहे दोन हजार अठराच्या टी ई टीमध्ये देखील पंधराशे जे फ्रॉड आहेत ते सापडलेले आहे त्याविषयी देखील आपण सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलला नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा जाईचं जे बेलायकॉन आहे त्याला देखील प्रेस करा जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये ए टू झेड इन्फॉर्मेशन देणारं आपलं हे यूट्यूब चॅनल आहे या चॅनलच्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन त्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचून जात चा जाणार आहे मित्रांनो सर्वात पहिली आणि महत्त्वाची न्यूज आहे की पवित्र पोर्टलमार्फत जी आहे चालू शिक्षक भरती जवळपास कंप्लीट व्हायला आलेली आहे आता लाखो उमेदवार जे आहे प्रतीक्षेमध्ये आहेत दुसऱ्या अभिग्यता चाचणीचे आणि त्या संदर्भामध्ये जे आहे वारंवार वारंवार शासनाला सांगितल्यानंतर देखील या ठिकाणी त्याची तारीख जाहीर झालेली नाही आहे आपल्याला प्राथमिक अंदाज होता की त्याची जी नोटिफिकेशन आहे फेब्रुवारी महिन्यापर्यंत येऊन जाईल कारण याच्यापूर्वी अवर सचिव प्रवीण साहेबांनी पत्र इश्यू केल्याप्रमाणे त्यांनी माननीय शिक्षण आयुक्तांना या ठिकाणी पत्र लिहिलं होतं आणि पत्रामध्ये त्यांनी स्पष्ट केलं होतं की फेब्रुवारीमध्ये जे आहे या ठिकाणी दुसरी अभियोग्यता चाचणीचं आयोजन करण्याची तयारी करा आता फेब्रुवारीचा महिना गेलेला आहे मार्चचा महिना आला आणि मार्चचा महिना अर्धा जवळपास संपलेला देखील आहे तरी देखील आपल्याला टेस्टच्या संदर्भामध्ये कोणतीही गोष्ट ऐकायला मिळालेली नाही आहे फक्त एक पॉझिटिव्ह बातमी आली होती की पवित्र पोर्टलला ज्या नवीन सूचना आल्या त्या नवीन सूचनेमध्ये जी आहे एक गोष्ट एक सूचना जी आहे दुसऱ्या अभियोग्यता चाचणीच्या संदर्भामध्ये देखील होती त्यामध्ये त्यांनी लिहिलेलं होतं की दुसरी अभियोग्यता चाचणी एप्रिल महिन्यामध्ये प्रस्तावित आहे पण एप्रिलच्या महिन्यामध्ये दुसरी अभियोग्यता चाचणी होऊ शकते आता सध्या जर आपण बघितलं तर मार्चचा अर्धा महिना झालेला आहे अजून नोटिफिकेशन नाही त्याच्यामुळे मार्च महिन्यामध्ये अभियोग्यता चाचणी होईल असं म्हणणं चुकीचं ठरणार आहे आता कदाचित जे आहे ही जी परीक्षा आहे ते मेच्या महिन्यामध्ये होईल आणि किमान असं ते लांबच जाऊ नये म्हणून जे आहे पवित्र शिक्षक संघर्ष समिती यांच्या वतीनं जे आहे सांगलीच्या जिल्हा परिषद कार्यालयाच्या समोर एका दिवसाचं जे आहे लाक्षणिक उपोषण देखील करण्यात आलं होतं आणि या उपोषणाच्या माध्यमातून जे आहे एकच मागणी केली गेलेली आहे की दोन हजार सतराला एकदाच जे आहे अभयोग्यता चाचणी झाली त्याच्यानंतरचा जेव्हा आहे बराचसा कालावधी लोटून गेला खऱ्या अर्थानं त्याचा जी आरमध्ये तर स्पष्टपणाने उल्लेख होता की वर्षातून दोन वेळेस अभोग्यता घेतली जाईल परंतु तसं घडू शकलेलं नाही आहे अनफॉर्च्युनेटली एकदाच आत्तापर्यंत परीक्षा झालेली आहे दुसरी अभयोग्यता चाचण्याचा जो वेळापत्रक आहे तो लवकरात लवकर जाहीर करण्यात यावा त्याचा सिलेबस आम्हाला जे आहे स्पष्टपणाने सांगण्यात यावा याकरिता एका दिवसाचं लाक्षणिक उपोषण या ठिकाणी पवित्र शिक्षक संघर्ष समिती यांच्या वतीने केलं गेलेलं आहे त्याचे अध्यक्ष अर्जुन सोरपल्ली सर आहेत ते आणि बऱ्याचशा महिला भगिनींच्या माध्यमातून हे जे आंदोलन आहे ते केलं गेलेलं आहे आणि शासन दरबारापर्यंत याचं निवेदन देखील पाठवण्यात आलेलं आहे आता महत्त्वाचं आहे की शासनाच्या वतीने आपल्याला रिप्लाय काय येतो दुसरी महत्त्वाची गोष्ट सध्या त्यांच्या देखरेखीखाली शिक्षक भरती चालू आहे ते शिक्षण आयुक्त विशाल सर यांची आता बदली झालेली आहे त्यांचं कार्यकाळ त्यांच्या त्या पदावरून या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे आता त्यांच्या जागेवरती आपल्या सर्वांना माहिती आहे नाशिकचे जे कलेक्टर आहेत सूरज मांढरे सर त्यांची नियुक्ती झालेली आहे आणि ते येणाऱ्या आठवड्यामध्ये आपला कार्यभार स्वीकारणार आहे आपल्यासाठी चांगली गोष्ट ही आहे की त्यांचे वडील स्वतः शिक्षक असल्यामुळे त्यांना शिक्षकांप्रती जे आहे बरीचशी इन्फॉर्मेशन आहे आत्मीयता आहे त्यामुळे एज्युकेशन सिस्टीम नक्की काही प्रमाणावरती का होईना परंतु इम्प्रुवमेंट दाखवू शकेल असं आपल्याला त्यांच्याकडून अपेक्षा आहे आता राहते दुसरी गोष्ट की शिक्षण आयुक्त सध्याचे जे विशाल सोळंकी सर आहेत त्यांची बदली नेमकी कोणत्या ठिकाणी झालेली आहे तर आत्ताच जी माहिती मिळालेली आहे त्याच्यानुसार त्यांची जी बदली ते आहे समाज कल्याण आयुक्त पुणे या पदावरती झालेली आहे ते देखील त्यांचा कारभार लवकरच स्वीकारणार आहे आपण एक गोष्ट सांगू शकतो की विशाल सोळंकी साहेबांच्या कार्यकाळामध्ये जे आहे भरती बरीचशी लांबली होती आता अपेक्षा व्यक्त करूया की जे काही नवीन आयुक्त आलेले आहेत त्या नवीन आयुक्तांच्या माध्यमातून दुसरी अभिग्यता चाचणी लवकरात लवकर होईल त्याचा जो काही कारभार आहे त्याचा सिलेबस स्पष्टपणाने आपल्याला कळेल आणि त्याच्यानंतर जी काही पोर्टलच्या माध्यमातून भरती होईल ती निष्पक्ष पद्धतीने होईल आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे लवकरात लवकर होईल अशी आम्हा सर्व जे लाखो डी एड बी एड धारक आहेत जे की येणाऱ्या शिक्षक भरतीवरती टार्गेट ठेवून आहेत त्या सर्वांची मनमन इच्छा आहे दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे की जसं आपल्या सर्वांना कल्पना आहे टी ई टीचा गैरव्यवहाराच्या संदर्भात टी ई टीचा गैरव्यवहार जे आहे दोन हजार एकोणीस साली जो झालेला आहे तो आता जग जाहीर झालेला आहे सात हजार नऊशे उमेदवार त्याच्यामध्ये सापडलेले आहे परंतु एका परीक्षेची चौकशी केल्याच्यानंतर त्याच्यानंतर जेवढ्या परीक्षा झालेल्या किंवा त्याच्या पूर्वी जेवढ्या परीक्षा झालेल्या आहेत त्या सर्व परीक्षांची या ठिकाणी चौकशी झाली असता दोन हजार अठराच्या टी ई टीच्या परीक्षेमध्ये देखील जो काही गैरव्यवहार झालेला आहे तो गैरव्यवहार या ठिकाणी समोर आलेला आहे आता त्यामध्ये जवळजवळ पंधराशे कॅन्डिडेट्स अशा सापडलेले आहे की ज्यांनी स्वतःच्या रिझल्टमध्ये मॅनिप्युलेशन केलेलं आहे म्हणजे पैसे देऊन या ठिकाणी त्यांनी ही जी परीक्षा आहे ती पास केलेली आहे हिची संपूर्ण माहिती आहे जी काही का आरोपी आजच्या तारखेला पुणे सायबर पोलिसांनी अटक केलेली आहे त्या ते पुणे सायबर पोलिसांनी अटक केल्याच्या नंतर त्यांची जेव्हा चौकशी होत आहे त्या चौकशीच्या अंशी हे संपूर्ण प्रकरणं जे आहे समोर येताना दिसत आहे जसं की कालच आपल्याला माहिती आहे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देखील सांगितलं की एक सस्पेंड झालेल्या शिक्षकाला अटक करण्यात आली मालेगाववरून आणि त्याच्याकडे बरीचशी इन्फॉर्मेशन आहे आता ते त्याने दिलेल्या इन्फॉर्मेशनच्या बळावरती जे आहे नव्याने बरेचसे जे प्रकरणांचा खुलासा होईल बऱ्याच नवीन लोकांना जे आहे आणखीन अटक होण्याची शक्यता या ठिकाणी आहेच आहे मित्रांनो तुम्हाला सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून एकच गोष्ट सांगू इच्छितो की संपूर्ण प्रकरणं चालत राहतील अभिग्यता चाचणी मे महिन्यापर्यंत होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे आपण जो, मा जो काही अभ्यास चालू केलेला असेल त्या अभ्यासाला जे आहे आता गती देण्याची आवश्यकता आहे सिलेबसमध्ये किंचितचा बदल होऊ शकतो अन्यथा नाही झाला तर तरी देखील परीक्षा तर होणारच आहे परंतु जे काही बेसिक का आहे रिझनिंग असेल मॅथमॅटिक्स असेल किंवा इंग्लिश असेल मराठी असेल तर तो बेसिकची तयारी तर आपण करणं आवश्यकच आहे त्याच्यामुळे आपला अभ्यास जो आहे तो व्यवस्थितपणाने करा कदाचित जर तुम्हाला वेळ मिळत असेल तर एक्स्ट्रा वेळ देखील आता द्यायला हरकत नाही कारण मेच्या महिन्यामध्ये परीक्षा होऊ शकते कारण आता नवीन शिक्षण आयुक्त आलेले आहे त्यांच्याकडून अपेक्षा आहे की ते सर्वच्या सर्व गोष्टी पटपट करतील आणि आपण जर का शिक्षक भरतीची तयारी करत असाल आणि त्याकरिता चाचणी येण्याच्या तयारीत असाल तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे मिशन टेट ऑनलाईन बॅच या बॅचमध्ये तुम्हाला जे आहे अभियोगिता चाचणी संपूर्ण सिलेबस शिकवलं जाणार आहे दररोज पाच लेक्चर देतोय पी डी एफच्या स्वरूपामध्ये हँडरायटन नोट्स ही आम्ही प्रोव्हाइड करतो हो। आहोत आणि हे जे लेक्चर आहे रेकॉर्डेड स्वरूपातले आहेत तुम्हाला तुमच्या वेळेप्रमाणे कधीही हे लेक्चर अटेंड करता येणार आहेत याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर का या ठिकाणी मिशन टेट सरावासाठी टेस्ट सिरीज आम्ही आयोजित करत आहोत या टेस्ट सिरीजमध्ये जर का तुम्हाला ॲडमिशन हवं असेल तर ॲडमिशन करू शकता याच्यामध्ये देखील तुमच्याकरिता जे आहे पाच दोन दोनशे मार्कांच्या क्वेश्चन पेपर्स आम्ही या ठिकाणी तयार केलेले आहे हे जे क्वेश्चन पेपर आहे दोन हजार सतराच्या पेपर ज्याप्रमाणे होता ज्या ज्या विषयाला जेवढं जेवढं वेटेज होतं अगदी त्याच प्रकारे हे क्वेश्चन पेपर आम्ही या ठिकाणी कंडक्ट केलेले आहे यामध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपर अँसर की आणि पी डी एफच्या माध्यमातून जे आहे हे सर्व पेपर्स तुम्हाला मिळतील त्याच्या व्यतिरिक्त प्रत्येक प्रश्नाचं जे आहे व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टीकरण देखील मिळणार आहे आपल्याला जर का या सगळ्या गोष्टींची गरज असेल आपल्याला जर का याच्यापैकी काहीही जॉईन करायचं असेल तुम्हाला बॅच जॉईन करायचे असेल पी डी एफ नोट्स हव्या असतील किंवा टेस्ट सिरीज हवी असेल तर या सगळ्या गोष्टींसाठी जे आहे तुम्हाला स्क्रीनवरती जो नंबर दिसत आहे या नंबरला संपर्क करा आणि आजच जे आहे यापैकी तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या गोष्टीमध्ये ॲडमिशन घ्या